नाशिक तालुक्यातील निसर्गरम्य असे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले हिवरा भोजेवाडी डोंगरगण दादेगाव या गावाच्या सीमेवरील सुप्रसिद्ध रोडागिरी बाबांची यात्रा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ही यात्रा गुरुवार दिनांक 14 जुलै रोजी होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी विविध विकास कामे चालू आहेत. तालुक्यातील प्रसिद्ध अशा या देवस्थानाकडे जाण्यासाठी रस्ता नादुरुस्त होता, त्याचबरोबर अनेक मूलभूत सोयी सुविधा नव्हत्या. गेल्या 15 दिवसांपासून या ठिकाणी रस्ता दुरुस्त करणे, दर्गाहसमोर पेवर ब्लॉक बसवणे, वाहनांसाठी पार्किंगची सोय करणे, पिण्याच्या पाण्याची टाकी सोय करणे, दुकानासाठी जागेची सोय करणे, दर्गाह वास्तूला कलर देणे इत्यादी कामे प्रगतीपथावर आहेत. गुरुवार 14 जुलै रोजी रोडागिरी बाबांची यात्रा संपन्न होणार आहे. भविष्यात या परिसरात अनेक सोयी सुविधा असणे आवश्यक आहे. त्यासाठी गावात सामूहिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. तसेच लोकसहभागातून आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ही कामे होणे आवश्यक आहे असे मत हिवरा गावचे सरपंच केशव चव्हाण, डोंगरगणचे सरपंच दत्ता चव्हाण, मुजावर अफसर पठाण यांनी यावेळी व्यक्त केलंय. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधवसह अनिल मोरे, कडाष्टी. तेज वार्ता हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं रोडागिरी बाबा हे देवस्थान अत्यंत पुरातन आहे आणि या दर्ग्याची यात्रा आषाढी महिन्याच्या 3 गुरुवारी भरत असते. आणि हे गाव हे हा दर्गा डोंगरगण, दादेगाव, त्याचबरोबर हिवरा या तिन्ही गावाचं संगम असलेला हा दर्गा आहे. आणि या दर्ग्याचं या हिवरा गावचे सरपंच केशव चव्हाण यांच्या माध्यमातून या दर्ग्यासाठी अनेक आणि मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत. आपल्यासोबत या गावचे सरपंच केशव चव्हाण आहेत, जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून. आज सर येणाऱ्या गुरुवारी 14 तारखेला या यात्रेचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात थाटामाटात होत असतो, तर आपण येणाऱ्या भाविकांसाठी कशा पद्धतीने सोय केलेली आहे? आषाढ महिन्याच्या 3 गुरुवारी म्हणजे 14 जुलै गुरुवारी आपली या ठिकाणी यात्रा संपन्न होणार आहे. हिवरा, डोंगरगण, दादेगाव या व पंचकृषीतील सर्व या ठिकाणी भाविक भक्त या ठिकाणी जमतात व या तिन्ही गावच्या नियोजनाने या ठिकाणी यात्रा संपन्न होते. हिंदू मुस्लिम धर्मियांचे प्रतीक असलेले हे श्री क्षेत्र रोडागिरी बाबा देवस्थान या ठिकाणी
आपण गेल्या 2 वर्षापासून यात्रा या ठिकाणी संपन्न होत नाही कोरोनाच्या परिस्थितीमुळं, तर यावर्षी चांगल्यापैकी यात्रा या ठिकाणी भरणार आहे. या येणाऱ्या भाविकांसाठी आपण पार्किंगची व्यवस्था मंदिराच्या खालीच केलेली आहे आणि पाण्याची या ठिकाणी आपण यावर्षी इथं आपण 20,000 लिटरची टाकी या ठिकाणी बनवली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या दुकानांसाठी जागा केलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. भविष्यात आपण या देवस्थानसाठी कशा पद्धतीने काय कामं आणणार आहात? भविष्यामध्ये आत्ता यावर्षी आपण तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये या मंदिराच्या परिसरामध्ये पेवर ब्लॉक असतील, रस्ता दुरुस्ती असेल या ठिकाणी आपण काम आणले. त्याचबरोबर भविष्यामध्ये आपल्याला या मंदिर परिसरामध्ये एक सभामंडपची आवश्यकता आहे. त्याचबरोबर खालून 1.5 किलोमीटरच्या डांबरीकरणाची रस्त्याची आवश्यकता आहे. तरी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून या लोकप्रतिनिधीकडे हा प्रश्न मांडू आणि भविष्यामध्ये या रस्त्याचा व या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी हा प्रश्न सोडून घेऊ. त्याचबरोबर या ठिकाणी भोजेवाडी हिवरा भोजेवाडीचे विद्यमान चेअरमन रामेश्वर चव्हाण आपल्यासोबत आहेत, जाणून घेऊया. आज सर काय सांगणार आहेत या दर्ग्यासाठी, अजून यापुढे कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे? येणाऱ्या गुरुवारी रोडगिरी बाबाची यात्रा आहे. या ठिकाणी भरपूर विकास कामं झालेली आहेत, परंतु अजून भरपूर बाकी आहेत. येणाऱ्या 2 वर्षामध्ये लोकप्रतिनिधीच्या मार्फत हे कामं पूर्णत्वास नेण्यात येतील. त्याचबरोबर शिवरा ते खिंड हा रस्ता रस्त्याचे काम चालू आहे आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्यामार्फत येणाऱ्या 2 वर्षात मार्गी लावूत, डांबरीकरणाचं काम मार्गी लावूत. यात्रेच्या पार्श्वभूमीवर डोंगरगंगावचे सरपंच दत्ता चव्हाण आपल्यासोबत आहेत. काय सांगणार आहे येणाऱ्या यात्रेला येणाऱ्या भाविकांना, काय आवाहन करणार आहात? तर यात्रे रोडगिरी बाबाची यात्रा येते आमच्या 14 तारखेला होणार आहे, येत्या गुरुवारी उद्याच्या. तर रोडगिरी बाबांचं आमच्या महत्त्व सांगायचं म्हणजे आमच्या पंचकृषीमध्ये भरपूर भाविक भक्त या यात्रेला इथं उपस्थित असतात. तर त्यांच्यासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आम्ही इथं आत्ता पार्किंगची सोय केलेली आहे, रस्त्याचंही काम झालेलं आहे आणि मंदिर परिसरामध्ये पीईंग ब्लॉक बसवायचंही काम चालू आहे. तसेच मंदिराच्या वरती जो डेरा आहे, डेऱ्याच्या भोवताली चारही बाजूनं तिथं रिलिंग पण बसवण्यात येणार आहे यात्रेपर्यंत, येत्या गुरुवारपर्यंत. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे नेते सुरेश अण्णा धस, आम्ही आमचे डोंगरगंजचे गावकरी, आमचे सहकारी केशवभाऊ सरपंच यांनाही घेऊन जाऊन, किंवा दादीगावचे अंकुश गीते यांना आमच्यासोबत घेऊन आम्ही अण्णांना एक विनंती करणार आहोत. कारण इथं रस्त्याची प्रत्येक वर्षी आम्ही आमच्या स्तरावर लोकओरंगणीतून म्हणा, आमच्या ग्रामपंचायतीतून म्हणा, कशातून तरी आम्ही ॲडजस्ट करून प्रत्येक वर्षी इथं मुरूम टाकण्याचा प्रयत्न करतो, पण तो प्रत्येकच वर्षी टाकावा लागतो आहे. ती ही यात्रा खूप जोरदार आणि चांगल्या पद्धतीने होती. इथं लोकसंख्याही भरपूर येते, भावी भक्त पण भरपूर येतात. त्यासाठी आम्ही अण्णांना एक विनंती करणार आहोत, इथं किमान खिंडी ते रोडगिरी आमच्या मंदिरापर्यंत डांबरीकरण करण्यात यावा. त्यांच्या कुठल्या तरी फंडातून कशातून त्यांना देता येईल, त्यातून त्यांना एक आमची विनंती राहील तिन्ही गावच्या वतीनं, एक डांबरीकरणासाठी त्यांनी कुठून तरी निधी उपलब्ध करून पुढच्या यात्रेपर्यंत त्यांनी ते डांबरीकरण होईल त्याची आम्हाला व्यवस्था करावा, अशी आमची सर्व ग्रामस्थाच्या वतीनं अण्णासोबत मागणी राहील. आणि जे भावी भक्ती आहेत यांनाही आमची विनंती आहे, कुठल्याही प्रकारची कुणीही कुठल्याही प्रकारचा वाद विवाद न करता सर्वांनी, एक तर कोरोनाच्या महामारीमुळं गेली दोन वर्ष आपली यात्रा झालेली नाही, आता चालू वर्षी आपली यात्रा खूप धूमधडाक्यामध्ये होईल, सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद न करता आपली यात्रा व्यवस्थितरित्या पार पडेल अशी सर्वांनी सहकार्य करावा, अशी मी माझ्या डोंगरगंज ग्रामपंचायतच्या वतीनं सर्वांना विनंती करतो व थांबतो. त्याचबरोबर डोंगरगंज सेवा सोसायटीचे चेअरमन कावळे यांना आपल्यासोबत आहेत, काय सांगणार आहे तुम्ही? ठीक आहे, आता रोडगिरी बाबांची यात्रा आता गुरुवारी होत आहे. पार्किंगची सोय देवीच्या वर्लाकडल्या साईडला केलेली आहे, तरी येणाऱ्या भाविकांनी गाड्या पार्किंगला लावून गाड्या देवावर आणायचे प्रयत्न त्यांनी करू नये. हलेवकऱ्यांच्या गाड्या वर येणार आहेत, पण सकाळी त्यांच्या गाड्या खाली करून घेऊन त्या खालीच गेल्या पाहिजेत, गाडी वर ठेवता कामा नाही. कारण की त्याच्यामुळं येणाऱ्या यात्राकरूंना भाविकांना ती अडचण होती, जागा पुरत नाही. त्याच्याकरता त्यांनी आम्हाला असं सहकार्य करायचं आहे, आपला माल खाली उतरून घेतल्याच्यानंतर गाडी परत खाली पार्किंगलाच जाऊन द्यावा आणि
ह्या देवावर आता हे सर्व आपण सरपंचांनी हिवराज सरपंचांनी सांगितलं बा आम्ही क दर्जा टाकण्यासाठी फार प्रयत्न केले, क दर्जा भेटला चांगली गोष्ट आहे, आता जर कदाचित पाऊस यात्रेत आला तर फार भाविकांची धामधूम पळापळी होती, इथं भविष्यात असं मोठं एखादं सभागृह सभामंडप उभारावा आणि त्याचा निधी उपलब्ध होऊन साईट कठाडे बांधून ही भरण्यात यावा एवढीच अपेक्षा करतो। आणि दोन्ही सरपंचांनी किंवा दादीगावचे सरपंच ठीक आहे त्यांनी बा आता आम्हाला सांगितलं थोडं मी अडचणीत आहे तर तुम्हाला सहकार्य मी यावर्षी करू शकत नाही, पण ठीक आहे पुढं करा आम्ही त्या अपेक्षा करतो आणि भाविकांचे हा प्रश्न चांगल्या मार्गे सुटावा, धन्यवाद। हिवरा गावचे विद्यमान सरपंच केशवराव चव्हाण यांच्या नियोजनामध्ये यावर्षी एकदम अतिशय उत्कृष्ट काम चालू आहे, त्यांचं कौतुक करा थोडं कमी आहे आणि ह्यावर्षी दरवर्षीप्रमाणे ह्यावेळी जास्तीत जास्त असं कामकाज चालू आहे, जे ब्लॉकचं काम असेल, पाण्याचं काम असेल किंवा रस्त्याचं काम असेल, एकदम नियोजनामध्ये काम चालू आहे आणि ह्यावर्षी सर्व धर्मियांसाठी एकदम म्हणजे खुलं ह्यावेळेस आहे, म्हणजे 2 वर्ष कोरोना असल्यामुळं ह्यावर्षी पूर्ण खुलं आहे, ह्यावेळी सर्व भाविकांनी सर्वांनी सहकार्य करावे, लोकांनी पण सहकार्य करावं आम्हाला हे आम्ही मान्य करतो। येणाऱ्या गुरुवारी रोडागिरीची यात्रा आहे, आमचे मित्र चव्हाण साहेब सरपंच यांनी भरपूर चांगले कामं केले, तिथं पेविंग ब्लॉक, पाण्याची टाकी, रस्त्याची रिपेरिंग केली आता सध्या, आणि ह्यावर्षी 2 वर्षापासून यात्रा न झाल्यामुळे ह्यावर्षी गर्दी जरा जास्त होईल, त्यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्ताचंही त्यांची सोय वगैरे व्यवस्थित केलेली आहे, दर्गाचे कलरचं काम आणि स्टीलिंगचं रेलिंग पूर्ण स्टेरिंग दर्गाच्या वरती कोर राहिले आहेत, ते लाईटिंगचं काम चालू आहे, येणाऱ्या भाविकांना फक्त पावसा पाण्याचे देव जे थोडं जपून यावे आणि सर्वांचे स्वागत। गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे आपल्या आपल्या रोडागिरी देवस्थानची यात्रा भरली नव्हती, पण यावर्षी येत्या 14 जुलै रोजी आपली रोडागिरीची यात्रा मोठ्या थाटात संपन्न होत आहे, तरी यासाठी आपले हिवरा भोजेवाडीचे सरपंच आदरणीय केशवजीव चव्हाण यांच्या माध्यमातून बरेचसे विकासकामे त्यांनी केलेले आहेत, ते स्वतः 15 दिवस झालं मी त्यांना पाहतो आहे, ते स्वतः इथं डबा घेऊन येतात आणि आमच्यासोबत जेवण करून इथलच्या सगळ्या कामाची व्यवस्थितरित्या नियोजन करून सर्व लेबरांकडून काम व्यवस्थितरित्या करून घेतात। आणि मी आपल्या लोकप्रतिनिधींना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेल की येत्या पुढल्या यात्रेपर्यंत आपला जो 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे तो डांबरीकरण करून आपल्या या तालुक्यातले पर्यटन जे आहे त्याची एक शोभा वाढवावी, एवढीच मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो। हे इथं जे इथं रोडागिरी बाबा दर्गाचं काम चालू आहे, सरपंच चव्हाण साहेब हे अतिशय म्हणजे आज 15-20 दिवस झाला आम्ही रोज पाहतो, आम्ही दाल्ले मोज्यावर असून समजा थोडक्यात आम्ही गैरहजर असतो, पण त्यांची जी आहे तर कंटिन्यू 7 ते 7 ह्या वेळेत त्यांची म्हणजे डबा घेऊन येऊन जेवण इथंच करतात आणि इथंच थांबतात, आणि हे ब्लॉकचं काम केलं आहे, कलरचं काम केलं आहे, लाईटिंगचं काम केलं आहे, खालीहून जी हापशा आहे तिथं मोटर टाकून पाणी जे आहे तर वरती घेऊन आले ते, म्हणजे लोकांसाठी पिण्याची बी व्यवस्थित सोय केलेली आहे। आता जी हे गुरुवारी येईन 14 तारखेला यात्रा आहे, तर यात्राला भाविकांनी फक्त सहकार्य करावं, भांडण तांडण नाही व्हावं, हिंदू मुस्लिम एकता दाखवून द्यावी, कारण की हे दर्ग्याचं एकदम डोंगरी पहाडी इलाका आहे आणि परिसर म्हणजे आनंद याचे नाही का, तर थोडंसं सहकार्य करावं, लोकांनी बी यावं आनंदात, यावं आनंदात परत जावं आणि थोडंसं सहकार्य करावं नाही का। एकंदरीत आपण पाहिलेलं आहे की हा रोडागिरी बाबा यात्रा उत्सव येत्या गुरुवारी अत्यंत चांगल्या पद्धतीत आनंदीमय वातावरणात साजरा होणार आहेत आणि या तालुक्यातूनच नव्हे तर जिल्हाभर या ठिकाणी भाविक भक्त या रोडागिरी बाबाला दर्शन घेण्यासाठी येत असतात, आणि सरपंचांनी आता सांगितलेलं आहे की येणाऱ्या भाविक भक्तांनी अत्यंत चांगल्या पद्धतीत येऊन भांडणतंडण न करता एकदम सुखरूप दर्शन घेऊन घरी आपापल्या परतावे। कॅमेरामन अनिल मोरेसह संदीप जाधव, तेज वार्ता न्यूज, आष्टी, बीड। अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला, स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला। मिलन पॅकर्स खडा मसाला।
संस्कृती सोना 40 ऍग्री प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड शेतकऱ्यांना समृद्ध करणारे संस्कृती सीडचे सोना 40 कांदा बियाणे नंबर 1 रब्बी कांदा आणि नंबर 1 खरीप कांदा एक्सपोर्ट क्वालिटी अधिक उत्पादन क्षमता कीड आणि रोग प्रतिकारक आकर्षक खरीप लाल आणि रब्बी गुलाबी रंग कांद्याचे सरासरी वजन 90 ते 120 ग्रॅम आता भरेल कांद्याची सुवर्ण शेती सोना 40 कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पहिली पसंती संपर्क 9822991112 आणि 8888440480 संस्कृती सोना 40 ऍग्री प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड शेतकऱ्यांना समृद्ध करणारे संस्कृती सीड्सचे सोना 40 कांदा बियाणे आता बहरेल कांद्याची सुवर्ण शेती सोना 40 कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पहिली पसंती सोना 40 कांदा बियाणे